श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जसे काम कराल तसेच फळ मिळेल ही म्हण तुम्ही ऐकली असेल। या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे कदाचित हे कोणीही सांगू शकत नाही, कारण आपण आपल्या आयुष्यात कधीही हे पाहिलेलं नाही। आपण म्हणतो की चांगल्या कर्मांचे फळ नेहमीच चांगले असते, चांगले मिळते, हे आपण ऐकले असेलच। पण मला असा प्रश्न पडतोय, तो प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता का? पण एकदा फक्त याचा विचार करा की जर तुम्हाला तुमच्या कृतीचे कर्माचे फळ कसे मिळते हे तुम्हाला एका प्रयोगाद्वारे समजले तर कदाचित तुमच्या सर्व शंका कायमच्या संपतील। कारण माणसाला डोळ्यांनी जे दिसते त्यावर पूर्ण विश्वास खूप लवकर येतो आणि आपलाही त्यावर विश्वास असतो। परंतु दुसरीकडे आपण पाहिले नसेल तर त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो। मग आजची कथा आपल्याला असेच काहीतरी ज्ञान देणार आहे। आज तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या जीवनात कसे यश मिळवू शकता। एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते यावर तुमचे मनही विश्वास ठेवण्यास भाग पाडेल। एकेकाळी एका शहरात एक महान बौद्ध भिक्षू राहत होते। ते इतके जाणकार होते की त्यांना पुढील येणारे भविष्यही पाहता येत होते। जरी त्यांचे अनेक शिष्य होते पण त्या शिष्यांमध्ये एक लाडका तरुण शिष्य होता, तो त्यांना खूप प्रिय होता। आता गुरूंचे वय सुद्धा झाले होते तरीही ते खूप दयाळू होते। जेव्हा ते ध्यानाला बसायचे तेव्हा 2 ते 3 दिवस पर्यंत सतत ध्यानात आणि याच अवस्थेत घडून जात असे। ते येणारे भविष्यही बघायचे। तेव्हा एक दिवस असेच ध्यानात बसले होते, त्यांनी पाहिले की आजपासून बरोबर 10 दिवसांनी त्यांचा तो लहान शिष्य म्हणजे तरुण मरणार आहे। हे भविष्य पाहून ते गुरु ध्यानातून लगेच बाहेर आले आणि त्यांनी लगेच त्या तरुण शिष्याला आपल्या जवळ बोलावून प्रेमाने सांगितले, मुला, मी तुला पुढील 9 दिवस सुट्टी देत आहे। या 9 दिवसात तू तुझ्या घरी जा आणि तिथे सर्वांसोबत प्रेमाने राहा आणि परत 10व्या दिवशी संध्याकाळी आश्रमात या। घरी जाऊन तू सर्वांना नीट भेट, सर्वांना प्रेम दे। जेव्हा शिष्याने आपल्या गुरूंच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा त्या तरुणाला खूप आनंद झाला। त्याने आपल्या गुरुला सांगितले, हे गुरुदेव, तुम्हाला कसे कळले की माझे मन माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी तळमळत आहे? तुम्ही माझी मस्करी तर करत नाहीत ना? त्यावर बौद्ध भिक्षू आपल्या शिष्याला सांगतात, मी खरं सांगतोय, या 9 दिवसांमध्ये तू तुझ्या घरी राहून ये, सर्वांना भेटून ये, पण तुला फक्त एक गोष्ट आठवणीने करायची आहे, ते म्हणजे 10व्या दिवशी संध्याकाळी इथे तुला परत यायचं आहे। त्या तरुण शिष्याने होकारार्थी होकार दिला आणि म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, मी संध्याकाळपर्यंत 10 दिवसांनी परत येईन, पण तुम्ही पण काळजी घ्या, कारण आता तुमचंही वय झालं आहे आणि आश्रमाचे काही काम असेल तर मी येईपर्यंत तुम्ही ते काम तसेच ठेवा, ते काम माझ्यासाठी ठेवा। मी माझ्या घरून परत येईन आणि ती सर्व कामे वेळेवर पूर्ण करीन। यानंतर शिष्य आपल्या गुरूंकडून आदेश घेतो आणि आपल्या घरी जाण्यासाठी निघतो। पण त्या शिष्याने एकदाही मागे फिरून पाहिले नाही की गुरूंच्या डोळ्यात आपला लाडका शिष्य गमवण्याचे किती दुःख होतं ते। त्या तरुण शिष्याच्या घरी जाताना मध्ये एक नदी लागत होती। त्या नदी काठी खूप मुंग्या होत्या। तिथे लाखो मुंग्या वारुळामध्ये राहत होत्या आणि ते त्या वारुळातून बाहेर येऊन पाणी पीत होते। त्यापैकी काही मुंग्या सतत वारुळात जात होत्या, आत जात होत्या, त्या वारुळातून काही मुंग्या बाहेर पडत होत्या, त्यापैकी काही मुंग्या एकमेकांवर आदळत होत्या आणि मार्ग बदलत होत्या। हे सर्व पाहून शिष्याला खूप आनंद होत होता। थोड्या वेळ तिथेच उभा राहिला, त्या मुंग्यांचा सगळा कार्यक्रम तो पाहत होता, तेव्हा अचानक त्या शिष्याचे लक्ष नदीकडे गेले आणि त्याने पाहिले की नदीचे पाणी आता हळूहळू वर येत आहे, त्यामुळे नदीतून येणाऱ्या लाटा त्या मुंग्यांपर्यंत पोहोचू शकतील आणि मग सर्व लाखो मुंग्या वाहून जातील। जर ते नदीचे पाणी वारुळाजवळ पोहोचले तर विनाकारण त्या लाखो मुंग्या त्या पाण्यात वाहून जातील आणि त्या लाखो मुंग्या मारल्या जातील। लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल असा विचार त्या शिष्याच्या मनात आला। त्याने लगेच त्याचा घातलेला सदरा काढला, त्याने त्या कपड्यातून मुंग्यांच्या वारुळाच्या भोवती एक खोल खड्डा बनवला आणि अतिशय कलात्मकतेने त्या खड्ड्यातून
एक पाईप सारखा नाली तयार केली आणि ते सरळ नदीत मिळते अशी ठेवली, म्हणजे जे नाल्यातून पाणी परत नदीकडे जाईल, जेणेकरून जेव्हा जेव्हा लाटा त्या मुंग्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या लाटांमधून येणारे पाणी त्या खड्ड्यातून परत जाईल आणि परत नदीतच सामील होईल. असे करून तो तरुण आपल्या घरी जाण्यासाठी तिथून घराकडे निघाला. घरच्यांना भेटला, घरी राहत असताना 9 दिवस केव्हा निघून गेले हे कळलेच नाही आणि तेव्हाच त्याला आठवले की उद्यापर्यंत गुरुच्या आश्रमात परतायचे आहे. त्याच्या गुरुच्या आदेशानुसार त्याला परत यावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने आश्रमात परतण्याची तयारी सुरू केली आणि सूर्य दिसू लागताच तो आश्रमाकडे निघाला. तो संध्याकाळपर्यंत आश्रमात पोहोचेल अशी त्याची अपेक्षा होती. सावकाश चालत चालत संध्याकाळ झाली होती. येथे गुरुदेव आश्रमात बसून विचार करत होते की आज 10वा दिवस आहे आणि मी त्याचे भविष्य पाहिल्याप्रमाणे तो 10व्या दिवशी मरेल. आतापर्यंत त्याचा मृत्यू झाला असेल असा विचार करून गुरुंना याबद्दल खूप वाईट वाटले. तो मरण्यापूर्वी शेवटच्या वेळी जर माझ्याकडे आला असता, मला भेटला असता तर खूप बरं वाटलं असतं असे ते विचार करत होते. मी माझ्या प्रिय शिष्याला मुक्तपणे पाहिले असते. गुरु असा विचार करून दुःखी मनाने चिंतेत बसले होते. त्यांच्या मनात सतत विचार येत होते. मग अचानक त्यांनी दुरून पाहिले की त्यांना कोणीतरी येताना दिसलं. त्यांनी खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या तरुणाला पाहून गुरूंना धक्का बसला. त्यांचा शिष्य आश्रमात परत येत आहे हे त्यांना कळले. मग गुरु लगेच जागेवरून उठून धावत जाऊन आपल्या त्या शिष्याला मिठी मारली. पण तरीही 10व्या दिवसानंतरही आपला शिष्य जिवंत कसा आहे याचं त्यांना नवल वाटत होतं. त्यांना सगळं जाणून घ्यायची घाई झाली. त्यांनी लगेच असा विचार केला की मी जे भविष्य पाहिलं होतं ते कसं काय चुकीचं निघालं. त्यांनी शिष्यांना सांगितले की तू इथून निघून गेल्यावर या 10 दिवसात तू काय नक्की केलं ते मला सांग. तेव्हापासून तरुणाने आपल्या गुरुला त्या मुंग्यांची कथा सांगितली, म्हणजे जिथे मुंग्यांचा त्याने जीव कसा वाचवला ते सर्व काही त्याने सांगितलं आणि पुढे तो घरी गेल्यानंतर काय काय केलं तेही सांगितलं. गोष्ट ऐकल्यानंतर त्या गुरूंना ते समजले होते, त्यांच्या शिष्याने त्या लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले होते आणि त्या उदात्त कृत्यामुळे त्यांच्या शिष्याला दीर्घ आणि आनंदी आयुष्य मिळालं. हे गुरु त्या शिष्यासमोर सहज बोलून गेले. या सर्व गोष्टी आपल्या प्रिय गुरूंच्या तोंडून ऐकल्यानंतर विनाकारण केलेले कर्म ते नक्कीच परत येतं ते समजू शकले नाही. म्हणून त्याने आपल्या गुरूंना विचारले की तुम्ही हे काय बोलत आहात. मग गुरूंनी 10 दिवसापूर्वी ध्यानस्थ बसून जे भविष्य पाहिलं होतं ते सर्व सांगितलं. शिष्याने त्या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हापासून त्याने आपल्या मनात एक प्रश्न ठेवला आणि आपल्या गुरूंना म्हणाला, हे गुरु, जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी आधीच माहीत होत्या, जेव्हा तुम्ही हे सर्व ध्यानात पाहिले होते, मग तुम्ही मला याबद्दल आधी का सांगितले नाही? जेव्हा तुम्हाला माहीत होते की कर्म असेच चालते, तेव्हा तुम्ही मला आधीच काही चांगले कर्म करण्यास भाग का पाडले नाही, जेणेकरून माझा येणारा मृत्यू टाळता येईल? असं का ते सांगा. तुम्ही ते का केले नाही? नकळत मी त्या मुंग्यांना मदत केली होती, त्यामुळे आज मी तुमच्या समोर जिवंत उभा आहे. पण मला सांगूनही तुम्हाला हे काम करून घेता आलं असतं, मग तुम्ही का नाही केलं? यामागे काय कारण आहे? आपल्या त्या तरुण शिष्याचे हे बोलणे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले की मी तुला हे सांगितले असते तर तुझ्या मनात लोभ स्वार्थ निर्माण झाला असता आणि तू ते कृत्य तुझा जीव वाचवण्यासाठी केलं असतं. पण हा कर्माचा खरा अर्थ नाही. जेव्हा आपण कोणतीही कृती कोणत्याही लोभाशिवाय स्वार्थाशिवाय करतो तेव्हा त्याला खरी कृती कर्म म्हणतात, ज्यामध्ये आपली कोणतीही इच्छा जोडलेली नसते. अशा गोष्टी कोणत्याही इच्छा नसताना केल्या जातात. जर कर्म असे केले तर त्याचे फळ नक्की मिळते ही वास्तविक क्रिया आहे. तुझा मृत्यू टाळण्यासाठी मी तुला हे कर्म करायला लावले असते तर हे कर्म करण्यामागे तुझा लोभ स्वार्थ असता, त्यामुळे तुझा मृत्यू अटळ राहिला असता. मुला, जेव्हा तू हे काम तुझा जीव वाचवण्याच्या उद्देशाने केलं असतं आणि तू हे काम साध्य करण्यासाठी केलं असतं तर तेव्हा तुझा लोभही त्यात गुंतलेला असता. परिणामी तुला त्या कर्माचा पूर्ण लाभ मिळाला नसता आणि आपल्या माणसांकडे कर्माचा एक छोटा सिद्धांत आहे की कोणतेही काम लोभ न ठेवता स्वार्थ न ठेवता केले तर त्याला खरे कर्म काम म्हणतात.
म्हणजेच आता कोणतेही कर्म पूर्ण मनाने करा, परंतु त्या बदल्यात त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करू नका। याचा परिणाम आपल्यासाठी काय होईल, तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा एखादी व्यक्ती जेव्हा दान करते तेव्हा त्याचं मनही त्याच्याशी जोडलेलं असतं। देणगी देताना विचार येतो की आज दान करेन तर देव माझे नक्कीच भले करेल, मला चांगले परिणाम मिळतील। त्याचप्रमाणे तो आयुष्यात अनेक गोष्टी त्याच पद्धतीने करतो, त्यामुळे त्या कर्माचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही आणि नंतर आपल्याला वाटते की आपण चांगली कर्म केली होती पण त्या कर्माचा आपल्याला लाभ झाला नाही। एकदा स्वतः विचार करून पहा, मंदिरात गेल्यावर तुमच्या मनात काहीतरी मिळवण्याची इच्छा नक्कीच असते। तुम्हाला वाटेल की आज मी हात जोडून देवाला सामोरे गेलो तर मी एक मागणी करणार आहे आणि आज मी देवाची पूजा करीन मग ते मला नक्कीच मिळेल, याचा चांगला परिणाम मला नक्कीच मिळेल। मंदिरात गेल्यावर प्रार्थना करतो, आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून देवाचे ध्यान करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या मनातील त्या इच्छा जपल्या तर तुमची ही प्रार्थना मान्य होईल की नाही, कारण प्रार्थना स्वीकारली जाते जी मुळात केली जाते। यामध्ये तुम्हाला कोणतीही इच्छा नसावी, आजपर्यंत देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्यावेळी देवाचे मनापासून आभार मानावे आणि तेही कोणत्याही स्वार्थाशिवाय। अशा प्रार्थना स्वीकारल्या जातात। मंदिरात आत जाताना भिकारी सारखं नाही तर एखाद्या राजाप्रमाणे जा, म्हणजे तुमच्या मनाला वाटेल की देवाने तुम्हाला दिलेले सर्व काही तुमच्याकडे आहे आणि त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत, तरच तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल। परंतु हे देखील करणे अवघड आहे, कारण जेव्हाही तुम्ही कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करता तेव्हा सर्वप्रथम आपण त्याच्या परिणामाची चिंता करतो। हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल की मी कोणते काम करावे जेणेकरून मला माझे अपेक्षित फळ मिळेल। तर कधी जर तुम्ही भगवंताचे ध्यान करत असाल तर तुमच्या मनात कोणतीही इच्छा ठेवू नका, मन शांत करण्याचा प्रयत्न करा। तुमचे मन शांत करा आणि वर्तमानात राहा, भविष्याची चिंता न करता तुमचे काम करत राहा। पण ते कर्म करण्यामागे लक्षात ठेवा, तुमचे ध्येय चांगले असले पाहिजे, त्यातून तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील। आणि हो, हे लक्षात ठेवा की जर तुम्ही निकालाचा विचार करत राहिलात तर एक दिवस तुम्ही चुकीच्या दिशेने अडकाल। मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की कोणीतरी तुमची वाईट इच्छा करतो किंवा वाईट विचार करत असतो तुमच्याबद्दल, तर मित्रांनो इथे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, जर कोणाला आपले नुकसान करायचे असेल तर ते त्याच्या कृतीत कर्मात लिहिले जाईल। कोणाचा तरी वाईट विचार करून आपण आपली कर्म आणि आपला वेळ का खराब करायचा, म्हणजे त्याने जे काही केले असेल त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल। तुम्हाला चांगली कल्पना ठेवायची आहे, चांगले ध्येय ठेवा आणि आपले काम करत राहा। कारण मित्रांनो, कर्म हे असे पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते, म्हणून नेहमी चांगले बियाणे लावा, त्यामुळे पीकही चांगले येईल। आशा आहे की आजच्या व्हिडिओतून तुम्ही नक्कीच काहीतरी चांगले शिकला असाल। मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।